या ठिकाणी किरीट सोमय्यांवर हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट होता असा माझाही आरोप आहे. कारण ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या हे त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गोष्टी आपल्या जीवाची पर्वा न करता राज्याच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी मांडतायत, त्याच वेळेला त्यांच्या जीवितांना धोका आहे हे स्पष्ट होतं. आणि म्हणून झेड सिक्युरिटी केंद्रानं त्या ठिकाणी दिली की राज्य सरकार त्यांची काळजी घेत नाही. आणि आपण बघाल की किरीट सोमय्यावर यापूर्वी अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मग पुण्याच्या पोलिसांना माहीत नव्हतं का एवढे शिवसैनिक आजूबाजूला जमा होत आहेत. इंटेलिजन्स काय करत होतं की जाणीवपूर्वक सरकारच्या दबावानं पोलिसांनी दुर्लक्ष केलं, याचंही उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ते माझे खासदार आहेत, लढणारा महाराष्ट्रातला एक लढवय्या नेता आहे आणि त्याच्यामुळे सहजगत्या या प्रकरणाकडे न पाहता या ठिकाणी तात्काळ या सर्व प्रकरणाची चौकशी करत संबंधांवर कडक कारवाई झालीच पाहिजे.